नमस्कार, मी डॉक्टर यश वेलणकर. आज आपण काही ध्यानाचा अभ्यास करणार आहोत. बऱ्याच जणांना ध्यान म्हणजे काहीतरी गूढ किंवा आध्यात्मिक असंच वाटतं, पण असं काही नाही आहे. ध्यान हे आपल्या मनाचं एक कार्य आहे आणि ते कार्य या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की त्यामुळे आपण आपल्या इच्छेनं आपलं मन, आपलं लक्ष ठराविक ठिकाणी नेऊ शकतो. याचा अनुभव घेण्यासाठी आज आपण एक गोष्ट करू, म्हणजे आपण ज्यावेळी कुठेही असं जाणीवपूर्वक लक्ष देत नसतो त्यावेळी सुद्धा आपल्या मनात विचार येत असतात आणि त्यावेळी मेंदूतला डिफॉल्ट मोड नेटवर्क नावाचा भाग काम करत असतो. याचा अनुभव घ्यायचा असेल तर आता आपण असं ठरवू की पुढील अर्धा मिनिट स्थिर बसायचं, शरीराची हालचाल करायची नाही, पण त्याचवेळी आपलं मन स्थिर आहे का तेही पाहायचं. आपण करून पाहू अर्धा मिनिट. तुमची जी कोणती बसण्याची झोपण्याची स्थिती आहे त्यामध्ये असं ठरवायचं की हालचाल करणार नाही, डोळे बंद करायचे आणि 30 सेकंद स्थिर बसायचं. छान, हे 30 सेकंद तुमचं शरीर स्थिर होतं पण मन स्थिर होतं का? नाही, मनात अनेक विचार येत असणार आणि ते स्वाभाविक आहे. आपल्या मेंदूचं कामच म्हणजे विचार करणं, विचार तयार करणं हे आहे. पण सतत असे आपण विचारात राहिलो तर मेंदू थकतो, मेंदूतला विचार करणारा भाग थकतो आणि त्यामुळे अधूनमधून त्याला विश्रांती देणं आवश्यक असतं. मग त्याला विश्रांती देण्यासाठी आपल्या मनाला पकडायला काहीतरी द्यायचं, असं पकडायला देणं आणि त्यावर आपलं लक्ष एकाग्र करणं म्हणजेच ध्यान. आता आपण आपल्या मनाला श्वासाची हालचाल पकडायला देऊया. त्यासाठी मगाच्याच सारखं डोळे बंद करून बसायचं, पण एक हात असा छातीवर ठेवा, एक हात पोटावर ठेवा, डोळे बंद करायचे आणि आता नैसर्गिक श्वासाच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं. श्वास आत येतो आहे, श्वास बाहेर पडतो आहे आणि त्याबरोबर छाती किंवा पोटाची हालचाल होते आहे, त्या हालचालीकडे लक्ष द्यायचं. श्वास आत जातो तेवढी नोंद करायची, आत इनहेलेशन, श्वास बाहेर पडतो तेवढी मनातल्या मनात नोंद करायची बाहेर. आपलं पूर्ण लक्ष श्वासाच्या हालचालीवर. छान, ही श्वासाची हालचाल तुम्हाला समजते. आता पुढले 30 सेकंद आपले किती श्वास होतात ते मोजायचे. श्वास आत गेला आणि बाहेर पडला की मोजायचं एक. मी स्टार्ट म्हटलं की मोजायला सुरुवात करायची. श्वास आत जातोय हे बाहेर पडतोय आणि तो समजतोय. स्टार्ट, मोजायला सुरुवात करा. छान, आता तुम्ही जेवढे श्वास मोजले असतील, जे काही 5-6 श्वास असतील, तेवढा वेळ तुमच्या मेंदूचा डिफॉल्ट मोड नेटवर्क त्याला विश्रांती मिळालेली होती.
कारण ज्यावेळी तुम्ही श्वास बघत असता त्यावेळी मेंदूतला एक दुसरा भाग इन्सुला हा काम करायला लागतो, आणि विचारात असणारा भाग त्यावेळी मेंदूतला जो भाग सक्रिय असतो तो शांत होतो, आणि या मेंदूच्या भागाला अधूनमधून विश्रांती देण्यासाठी तुम्ही हे श्वासावरचं ध्यान कधीही कुठेही करू शकता. म्हणजे श्वास तर आपल्यासोबत असतोच, फक्त त्याची आठवण व्हायला हवी, आणि त्यामुळे तुम्ही उभ्या न राहूनसुद्धा किंवा बसल्या बसल्या ज्यावेळी तुमचं लक्ष श्वासावर नेता आणि श्वासाची हालचाल पाहू लागता त्यावेळी तुम्ही मेंदूतल्या विचार करणाऱ्या भागाला विश्रांती देत असता. दिवसभरामध्ये ज्या ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी असं अर्धा मिनिट एक मिनिट आपण करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.